नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याचा मोठा अंदाज। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता व मान्सून 8 ऑक्टोबरला मुंबईतून घेणार माघार। तर मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातले अपडेट बघणार आहोत, कोणत्या जिल्ह्यातून कधी पाऊस जाणार आहे। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करूया। मुंबईसह महाराष्ट्राला धडकून काढणारा पाऊस आता शेवटच्या टप्प्यात प्रवेश करत असून हवामान खात्याच्या नव्या वेळापत्रकानुसार येत्या 8 ऑक्टोबर रोजी मान्सून मुंबईतून परतीचा प्रवास सुरू करणार आहे। हवामान खात्याने मान्सूनच्या परतीच्या प्रवासाबाबतचे वेळापत्रक जाहीर केले असले तरी दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे परतीच्या पावसाच्या वेळापत्रकावर परिणाम होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असताना कोकणात पश्चिमी वारे वाहतील। येत्या 2 ते 3 दिवसात दक्षिण कोकण गोव्यात बहुतांशी ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल। दरम्यान शनिवारी दिवसभर मुंबईतून पावसाने चांगला मुक्काम ठोकला होता। सकाळपासूनच सुरू झालेली रिमझिम सायंकाळी कायम होती। मान्सून अंदमानात 17 मेला दाखल झाला होता, केरळमध्ये 1 जूनला आणि 14 जून रोजी मुंबई महाराष्ट्र आणि 26 जूनमध्ये संपूर्ण देशाला व्यापला होता। पण आता परतीच्या पावसाची तारीख ठरलेली आहे मित्रांनो। ऑक्टोबर महिन्यात कोल्हापूर 11 तारखेला, सातारा 9 तारखेला, पुणे 11 तारखेला, मुंबई 8 तारखेला, अहमदनगर 8 तारखेला, जळगाव 6 तारखेला, नागपूर 6 तारखेला असा परतीचा पाऊसचा वेळापत्रक आहे व 1901 ते 1940 दरम्यान 149 ठिकाणी गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मान्सून दाखल होण्याच्या परतीच्या तालका निश्चित करण्यात आल्या। गेल्या काही वर्षापासून मान्सूनचे आगमन त्याच वर्षात व परतीचा प्रवास यात बदल होत आहेत, त्यामुळे मान्सूनचा आगमनाच्या आणि परतीच्या वेळापत्रकात बदल करण्यात यावा अशी मागणी जोर धरत होती। त्यानुसार हवामान खात्याने 1961 ते 2019 दरम्यान 58 वर्षाचा मान्सूनचा अभ्यास केला व 1971 ते 2019 दरम्यानच्या 48 वर्षाच्या काळातील मान्सूनचे आगमन, परतीचा प्रवास या आधारावर त्यांचे आगमन, परतीचा प्रवास यात काही बदल करून यापूर्वीच्या तारखेचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे। तर मित्रांनो, मान्सून 8 ऑक्टोबरला मुंबईतून घेणार माघार। कोल्हापूरमध्ये 11, सातारा 9 माघार घेणार, पुण्याला 11, अहमदनगरला पण 8, जळगावला 6 आणि नागपूरला 6 अशा प्रकारे पाऊस माघार घेणार। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।